हेलो मित्र, कसे आहात? माझे चॅनलवर सर्वांचं स्वागत. मी अक्षय विषय आज काहीतरी वेगळं तुमच्यासाठी घेऊन आलो. तर सर्वांना हा व्हिडिओ एंडपर्यंत बघायचा आहे. हा व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे असा की तुम्हाला चुकीची माहिती देऊन 100 रुपये घेऊन माझ्यासोबत बोला. नेमकं काम तरी होत नाही पण दाम मात्र भेटतो. पण आपलं चॅनल हे फ्रीमध्ये असेल. मी सर्व गुरु लोकांना व इतर सर्वांची माहिती घेऊन पुस्तके वाचून मी आज खरी तुमच्या पुढं माहिती घेऊन आलो. तर चला पाहूया. शाबरी विद्या किंवा मंत्र किंवा विधी कोणी व कशासाठी तयार केली? शनातानी ती विद्या काव्याद्वारे प्रसारित केली आहे. मंत्रसिद्ध असल्यामुळे भूत पिशाच बांधा पिढा संकटे यांचा नाश करणारे आहेत. प्राणायाम साधनेद्वारे हे मंत्र सिद्ध करता येते. नवनाथांनी या विद्येत भर घातली. विशेष मच्छिंद्रनाथांनी ती विद्या काव्याद्वारे प्रसारित केली आहे. हे मंत्र सिद्ध असल्यामुळे भूतपिशाच बांधा पिढा संकटे याचा नाश करणारे आहेत. प्राणायाम साधनेद्वारे हे मंत्र सिद्ध करता येतात. शाब्रिक कवच हासग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला आहे. गोरखनाथ यांनी लिहिले आहे आणि इतर नाथांनी हा ग्रंथ लिहिण्यात हातभार लावला आहे. शाबरी कवच वाचन केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. कलियुगाचा नुसताच आरंभ झाला त्यामुळे विष्णूंनी नवनारायणांना बोलवले. आपल्याला सर्वांना पृथ्वीवर अवतार घ्यायचा आहे. त्यामुळे धर्माचा उदय होईल. लोक वागतील व सुखाने राहतील. इतर देवीही अवतार घेणार आहेत असे विष्णूंनी सांगितले. त्यामुळे नवनारायणांनी पृथ्वीवर अवतार घेतले. तेच आहे नवनाथ म्हणून नवरूपाला आले. अरे हा कवी नारायण उच्चेद्वारे पावला जणून तरी मच्छिंद्र असे वाते नम. जग माझी मिरवकी नवनाथ ग्रंथ अध्यायवन. कवी एकदा शंकर पार्वती कैलास पर्वतावर गप्पा मारत बसले होते. मला अनुग्रह घ्यावा अशी विनंती पार्वतीने शंकराला केली. जगा शांत हवी म्हणून यमनाथही शंकराने नहुग्रह दिला. अनुग्रहाच्या पाण्यात कवी नारायण एका माशेळीच्या पोटात बसले होते. त्यांनी शंकराचा हा सर्व आदेश ऐकला. शंकराने पार्वतीला या उद्देशाचे सार काय असं प्रश्न केला तेव्हा कवी नारायण मध्येच उत्तरला. सगळं काही ब्रह्मरूप आहे. शंकराने उत्तर ऐकले व समजून चुकले की कवी नारायण मासळीच्या पोटात आहे. शंकर म्हणजे की तू अवतार घेतल्यावर ब्रह्मकाश्रम ये तेथे मी तुला दर्शन देऊन पुढे मासळीने अंडे घातले. ते अंडे उपलेले त्यातील सुंदर मुलगा बाहेर आला. कवी नावाचा कोळी तेथे आला. त्याला मूळ बाळ नव्हते. मुलगा पाहून त्याला खूप आनंद झाला. मच्छिंद्रनाथाचे जन्मस्थान यमुना तिरी आहे. त्याची संजीवनी समाधी सावरकर गाव बोडदा जिल्हा बीड येथे आहे. मायबा म्हणूनही हे देवस्थान प्रसिद्ध आहे. पुढे जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील पडटी रोडवरील देवराई कोड्यावरून बुद्धेश्वर तेथे सावकाळवाल जाता येते. तेथे पुढील रही मंदिर पुढे मच्छिंद्रनाथ गडावर आले. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. पार्ट 2 बनवण्याचा प्रयत्न करेन. जर हा व्हिडिओ चांगला प्रसिद्ध आणि तुमच्या लाईकवर डिफेंडिंग असणार आहे. ह्या व्हिडिओ खऱ्यावरच आहे. पहिला शाबरी विद्या कोणी महाराष्ट्रात व या भारतात आणली, त्याची सिद्धी कशी करायची, काय काय फायदे आणि काय काय तोटे दुसऱ्या व्हिडिओमध्ये येणार आहे. कृपया करून व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.